अमरावती लोकसभा मतदार संघातून भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अब की बार 400 पार हे मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या 400 मध्ये अमरावतीचा एक खासदारही असेल असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केलाय. नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणा दाम्पत्य नागपूरहून मुंबईकडे रवाना झालं. मुंबईत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. अमरावतीतल्या निर्णयानंतर बच्चूकडून सोबत आनंदराव अडसूळही नाराज झालेत. बनावट जात प्रमाणपत्रावरून अडसूळ विरुद्ध राणा असा सामना सुरू आहे. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यातच राणांच्या उमेदवारीमुळे आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी काल रात्री राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेच्या 8 जागांची घोषणा. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. मुख्यमंत्री शिंदे करू शकतात तर आजच महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद ही होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उमेदवारीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ अखेर भाजपच्या पारड्यात पडल्याचं समजतंय. रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. विजय शिवतारेंच्या तक्रारींचं समाधान करण्यात आलंय त्यात यश आलेलं आहे अशी माहिती मिळते आहे. आज पत्रकार परिषद घेऊन शिवतारे सविस्तरपणे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा बैठक घेणार आहेत. फडणवीस हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. यापूर्वी 2 वेळा हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत फडणवीसांनी बैठका घेतल्या होत्या. लवकरच इंदापुरात महायुतीचा मेळावाही होणार आहे. शिवसेना शिंदे पक्षाचे खासदार हेमंत गोडसे यांनी काल रात्री शक्तीप्रदर्शन करत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. नाशिकचं तिकीट घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असाच पवित्रा गोडसे समर्थकांनी घेतला होता. मात्र मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर गोडसे यांनी आश्वस्त असल्याचं म्हटलंय. यवतमाळ वाशिम मतदारसंघातील वाद शमवण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतलाय. खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांची एकत्र बैठक मुख्यमंत्री शिंदेंनी मुंबईत घेतली. लवकरच उमेदवारी जाहीर करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीनं सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेवर वंचितनं पुन्हा बंजारा कार्ड खेळल्याचं बोललं जात आहे. 2019 वंचितच्या बंजारा उमेदवारांना 90,000 अधिक मतं मिळवली होती.